अनधिकृत फ्लेक्स बॅनर, पुणे महानगरपालिकेची होणारी कारवाई आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा निर्माण होणारा प्रश्न हा आता नित्याचा झालाय. अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असून त्या पद्धतीने कोणतीही कारवाई होताना दिसत नसून प्रसंगी मारामारीच्या घटना देखील घडत आहेत. अशीच एक घटना पुण्यातील मध्यवस्तीत घडली आहे. फ्लेक्स काढण्यावरून झालेल्या वादात पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. प्रज्वल राजेंद्र बनकर आणि दिगंत राजेंद्र बनकर अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. भवानीपेठेतील भवानी हार्डवेअर दुकानासमोर लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरून हा वाद झाला होता. या संदर्भातलं CCTV आमच्या चेकमेटच्या हाती लागलं असून आपण पाहू शकतो या व्हिडिओमध्ये पोलीस मारहाण करताना दिसत आहेत. आणि या दोन्ही आरोपींनी देखील या पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांना मारहाण आणि सरकारी कामात अडथळे या दोन गुन्ह्यात पोलिसांनी या दोघांना अटक केली. अटक केल्यानंतर खडक पोलिसांनी या दोघांना बेदम मारहाण केली. आरोपींच्या अंगावरील मारहाणीचा खुना पाहून न्यायालयाने त्यांची वैद्यकीय तपासणी करून रुग्णालयाचा अहवाल पाहून त्यांची पोलीस कोठडी फेटाळून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. पाहुयात या प्रकरणाविषयी आरोपींचे वकील विजयसिंह ठोंबरे यांची काय प्रतिक्रिया आहे. 5 जुलै रोजी भवानीपेठ येथील व्यापारी प्रज्वल बनकर व त्याचा बंधू या दोघांवर खडक पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक माने यांना मारहाण केल्याप्रकरणी खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यासंदर्भात काल दिनांक 6 जुलै रोजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर त्यांना हजर केले असता मेहरबान कोर्टाने त्यांना विचारणा केली की आपणास काही पोलिसांच्या विरुद्ध तक्रार आहे का. त्यामध्ये आरोपींनी रडतच न्यायालयासमोर सांगितले की आम्हाला प्रचंड मारहाण पोलिसांकडून करण्यात आली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मेहरबान कोर्टाने त्यांना तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्याकामी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले होते. ससून हॉस्पिटलच्या अहवालामध्ये एका आरोपीचा हात फ्रॅक्चर आहे, तसेच दुसऱ्याही आरोपीला गंभीर स्वरूपाच्या मारहाण झाल्याच्या खुना मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आल्यानंतरून मेहरबान कोर्टाने रात्री 10 वाजता पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी ही अमान्य करत त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले. तसेच जे पोलीस त्या दुकानामध्ये गेले होते, बनकर बंधूंच्या व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये गेले होते, त्यांनी पूर्ण रेनकोट घातलेला होता, त्यामुळे त्यांनी त्यांची आयडेंटिटी डिस्क्लोज केलेली नसल्यामुळे त्या लोकांनाही माहिती नव्हतं की हे पोलीस आहेत आणि हे कशासाठी आपल्या दुकानात आले. याच्यामुळे सदरचा प्रकार हा झालेला आहे. परंतु सदरची मारहाण जी पोलिसांच्याकडून झालेली आहे त्याबाबत मेहरबान कोर्टाने दखल घेऊन त्यांचा वैद्यकीय अहवाल मागवलेला आहे.